मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षानं आपापली तयारी चालू आहे. शिवजन्मभूमी उन्नरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकावा ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा, त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी देखील मनावर घेतले आणि त्यासाठी त्याच्या दृष्टीनं तयारी करावी, तयारी व्हावी, शिवसेनेची संघटनात्मक घोडदौड सुरू राहावी या उद्देशानं खरं तर काही आपण काम करतोय. आणि आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की 19 जून 2019 त्यावेळेला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुंबई या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवजींनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 1,00,000 नवीन शाखा प्रमुख आपल्याला नेमायचे, म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरती प्रत्येक वार्डला एक शाखा प्रमुख अशा प्रकारची ती बांधणी नव्याने आपण करतोय. हे सगळं करत असताना पक्षाच्या पातळीवरती तर ती आम्ही संघटना बांधणी करतोच आहोत, परंतु या तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये गावाच्या प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक गावामध्ये एका बूथवरती पूर्वी एक बूथ प्रमुख दिलेला होता, परंतु त्या बूथ प्रमुखाच्या जोडीला 1 बूथ 10 युथ ही संकल्पना आपण तालुक्यामध्ये राबवतोय. मुळात शिवसेनेची संघटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बूथ प्रमुख आता नव्यानं आपल्या सगळ्यांना जाणीव बूथ लेवल एजंट देखील द्यावा लागतो. बूथ प्रमुख त्याच्या सोबतीनं इतर 10 लोक शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख ही शिवसेनेची संघटना. या सगळ्या संघटनेमध्ये आजपर्यंत शिवसैनिकाला असं काही इन्शुरन्स नव्हता की उद्या जर दुर्दैवाने काय, आपल्या सगळ्यांना माहिती की आपण रोज फिरणारी मंडळी आहोत. अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी खूप वाईट घडतात, अपघाती निधन होतं, अचानक कोणाचं काहीतरी होतं. तेव्हा अशा वेळेला आपण सगळी मंडळी सामाजिक जाणीव म्हणून किंवा सामाजिक जबाबदारी म्हणून काहीतरी मदत करत असतो, पण हे आपण किती करू शकतो अशा घटना अनेक घडत आहेत. म्हणून तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं आणि आमदारांच्या संकल्पनेतून या कार्यकर्त्यांना काहीतरी एक सुरक्षा कवच असावं या दृष्टीनं शिवसेनेचे जे जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना संरक्षण असावं. उद्या दुर्दैवाने पहिली गोष्ट म्हणजे काही घडूच नाही, पण दुर्दैवाने जर काही घडलं तर त्याला शिवसेनेच्या वतीनं काही आपल्याला संरक्षण देता यावं. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा 2 लाखाचा अपघाती मृत्यू विमा जो आहे तो आपण पक्ष संघटनेच्या वतीनं उतरवणार आहोत. त्याचा प्रीमियम आपण पक्ष संघटनेच्या वतीनं आमदार साहेबांच्या माध्यमातून तो भरणार आहोत. याच्यामध्ये 356 बूथमध्ये साधारणतः 3,560 हे बूथ प्रमुख होतील, इतर आपले काही पदाधिकारी, त्याच्यामध्ये युवा सेना आहे, महिला आघाडी आहे, अंगीकृत संघटना आहे, फादर बोर्ड आहे, या सगळ्यांचे मिळून आपण साधारणतः 5,000 अधिक, कदाचित ते 10,000 पण जातील. अशा प्रकारे म्हणजे फक्त मी एखाद्या पक्षाचं काम करावं, पण पक्षाची देखील काही जबाबदारी असते, ती जबाबदारी आता शिवसेनेने उचललेली आहे. तालुका शिवसेना जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीनं आपण ही जबाबदारी उचलतोय. खरं तर एक वेगळं पाऊल आहे किंवा ही एक वेगळी सुरुवात आहे, आणि मला वाटतं हे भविष्यामध्ये निश्चितपणाने कार्यकर्त्यांसाठी गरजेचं आहे आणि ती गोष्ट आपण करतोय. दुसरी गोष्ट की खरं तर मागे आपण एक पत्रकार परिषद आमदार साहेबांच्या कार्यालयात चाळकवाडी या ठिकाणी घेतली. आपल्या सगळ्यांना जाणीव की शिवसेनेमध्ये जुन्नर तालुक्याच्या शिवसेनेमध्ये मागच्या काही कालावधीमध्ये घटना घडल्या, लोकसभेच्या निवडणुकीनंतर दादांचा पराभव झाला, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यानंतर देखील पक्षामध्ये काही घटना घडल्या, ताईंची पक्षातून त्यांचं जाणं किंवा हकालपट्टी झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये पक्षामध्ये काही मरगळ आल्यासारखं झालं. त्याच्यावर आपण पक्ष संघटनेची एक प्रेस कॉन्फरन्स आपल्या माध्यमातून घेतलेली होती, त्यामध्ये काही भूमिका स्पष्ट केल्या. आज आम्ही गेल्या 8-15 दिवसामध्ये प्रत्येक विभागात जिल्हा परिषद गटनी आहे त्या त्या विभागातील आपले पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटना, युवा सेना, महिला आघाडी, फादर बोर्ड या सगळ्यांची कानोसा घेऊन बैठका घेऊन कोण कोण आपल्या बरोबर यायला इच्छुक आहे. खरं तर आता मी मगाशी आमदारांनी सांगितलं त्या पद्धतीनं मला वाटतं तारीख मला लक्षात नाही, पण मागच्या 15 आठवड्यामध्ये प्रत्येक तालुक्याचा तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख पुणे जिल्ह्यासाठी स्पेशली एक दिवस सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेला होता. आणि मला वाटतं कदाचित मी 2-3 वर्ष काम करतोय, अण्णा साधारणतः 10 वर्षाहून अधिक काळ पक्षाचे तालुका प्रमुख म्हणून राहिले, संभाजी शेठ राहिले, पण पहिल्यांदा उद्धवजींनी पक्षप्रमुखांनी एक चांगला निर्णय घेऊन पर्टिक्युलर त्या एका माणसाबरोबर, मग तो तालुका प्रमुख, फक्त तालुका प्रमुख आणि उद्धवजी ठाकरे साहेब, फक्त उपजिल्हा प्रमुख आणि उद्धवजी ठाकरे साहेब, त्या तालुक्यातील पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये काही माहिती विचारली आणि स्पष्टपणाने आम्हाला आदेश आहे जिथं जो काम करत नाही कार्यकर्ता त्याच्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता द्या,
आणि ते आम्ही मागच्या 8-15 दिवसामध्ये थोडस सगळीकडे त्याची चाचपणी केली आणि तशा प्रकारचे त्या 2 दिवसामध्ये पक्षाकडे जिथे काही मंडळी पक्ष सोडून गेलेली आहे किंवा ज्यांना काम करण्याची इच्छा नाही किंवा मी स्वतः आता खूप दिवस काम केले आता माझ्या ठिकाणी नव्याला संधी द्या असं म्हणणारे देखील काही मंडळी आहेत, त्या सगळ्यांच्या ठिकाणी आपण नव्याने नेमणुका करतोय आणि त्या नेमणुका सामना बदलून पक्षाच्या वतीनं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ते थोड्याच दिवसामध्ये निश्चितपणाने जाहीर करतील. पक्षाचे सन्माननीय विभागाचे संपर्क नेते संजयजी राऊत साहेब असतील, बिर्लेकर साहेब असतील किंवा खासदार आणि उपनेते सन्माननीय शिवाजीदार आढळराव पाटील असतील, यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीची एक संघटना आपण बांधण्याचा निश्चितपणाने पुन्हा एका ताकदीनं हा प्रयत्न करतोय. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, खरं तर आदित्य साहेबांचा या ठिकाणचा दौरा नव्हता, परंतु ते नगर जिल्ह्यामध्ये व्हाया आले फाटा जाणार होते आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की खूप उत्साहानं गर्दी जमलेली होती त्यांच्या स्वागताला देखील. जी जन आशीर्वाद यात्रा शिवसेनेच्या माध्यमातून काढलेली आहे त्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि त्याच आधारावरती त्याच धर्तीवरती आपण तालुक्यामध्ये एक मजबूत संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आज आपण बघतो की सगळे लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित आहेत, आम्हाला खात्री आहे की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा जुन्नर तालुक्यावरती भगवा फडकणार आणि फडकणार, या दृष्टीने ही सगळी तयारी आम्ही सुरू केली आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.